ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न योग्य आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण बऱ्याच वेळा असं ऐकू येतं की स्मोकिंग किंवा धूम्रपानाचं प्रमाण जर का जास्त असेल तर त्याचाही इफेक्ट किंवा इम्पॅक्ट कुठेतरी हार्टवरती आपल्या होत असतो, तर ते कशा प्रकारे होतं? तंबाखू जे आहे ना, तंबाखूमुळे काय होतंय की कोलेस्ट्रॉल जे आहे, बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे, ते मोठ्या प्रमाणामध्ये साठलं जाते रक्तवाहिन्यांमध्ये. त्याचे प्लेक्स तयार होतात आणि हे प्लेक्स काय करतात की रक्तप्रवाहाला अडथळा म्हणून निर्माण होतात आणि ह्याला कारणीभूत स्मोकिंग आहे. तंबाखू मधलं जे निकोटीन आहे आणि इतर बरेचसे टार आहे, टार पण असते त्यामध्ये, प्रामुख्याने निकोटीन आणि टार आहे त्याच्यामध्ये. ह्या टार आणि निकोटीन हे या प्रकारे काम करते. जसं तंबाखू कार्सिनोजेनिक आहे, कॅन्सर निर्माण करते, तसंच या गोष्टी पण तंबाखूमुळे निर्माण होतात, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करणं. नक्की. सो तुम्ही आता बोलताना कोलेस्ट्रॉलचा उल्लेख केला, तर बऱ्याच वेळेला कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाची जी कमी अधिक प्रमाण जे असतं किंवा अधिक जेव्हा ते वाढतं कोलेस्ट्रॉल, त्याचा कुठेतरी त्याचं प्रेशर जे आहे ते कुठेतरी हार्टवरती येताना दिसतं का? म्हणजे त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल असं एक समजलं जातं की जे बॅड कोलेस्ट्रॉल आणि गुड कोलेस्ट्रॉल जे आहे, एलडीएल आणि एचडीएल ज्याला म्हटलं जाते, लो डेन्सिटी लाइपो प्रोटीन्स आणि हाय डेन्सिटी, ह्या दोन्ही ह्याचं जे ह्यातलं बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ह्याचा परिणाम काय होतो की रक्तवाहिन्यांमध्ये जे मेद आहे, जे प्लेक्स आहेत, हे प्लेक्स वाढले जातात. मेद म्हणजे चरबी, ही चरबी निर्माण होऊन वाढते आणि त्याच्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो. अशा प्रकारे हार्ट अटॅक यायच्या लक्षणाची सुरुवात होते. म्हणजे लहान लहान रक्तवाहिन्यांपासून ते मोठ्या मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये पण ते कोलेस्ट्रॉल साठून राहते, चरबी साठून राहते आणि मग रक्तवाहिन्यांमध्ये जो अडथळा निर्माण होतो तो त्या त्या अवयवावर गंभीर परिणाम करतो. समजा जर मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर ते कोलेस्ट्रॉल जर चरबी जर साचून राहिली तर मेंदूचा रक्तप्रवाह कमी होईल, रुग्णाला पॅरालिसिस होईल. हार्टच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, कोरोनरी आर्टरीज आहेत दोन, त्याच्यामध्ये जर साचून राहील तर मग त्याला हार्ट अटॅक येईल, हृदयाचा रक्तप्रवाह कमी होईल. अशा प्रकारे कोलेस्ट्रॉल हे बॅड कोलेस्ट्रॉल हे अशा प्रकारे काम करत राहतं आणि ह्याला कोलेस्ट्रॉलला वाढवायचं काम जे आहे हे जे मेदयुक्त किंवा संपृक्त जे पदार्थ आहेत, व्यसनं जी आहेत, समजा तंबाखू सारखं व्यसन किंवा स्मोकिंग सारखं जे व्यसन आहे, ह्याच्यामुळे त्याला बढावा दिला जातो, म्हणजे वाढवलं जातं. बरोबर. सर, हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण असेल किंवा हार्ट फेल्युअरही होता बऱ्याच वेळेला, तर या सगळ्या गोष्टी असतात. परंतु हार्टचं जे मेन काम असतं किंवा पंपिंग असतं किंवा ते असतं, त्याची सुद्धा कुठेतरी पॉवर कधीतरी कमी होताना दिसते किंवा त्याची हार्टची बीटिंगची जी क्षमता असते तीही कुठेतरी कधीतरी कमी होताना दिसते, तर ते नेमकं कशामुळे होतं, म्हणजे त्याचं कारण काय असतं? इलेक्ट्रिकल इम्पल्स एक हार्टमध्ये तयार होतो. अच्छा. इलेक्ट्रिकल इम्पल्स मध्ये जर इलेक्ट्रिकल इम्पल्स योग्य प्रकारे तयार होत नसेल तर त्याच्यामुळे मग पंपिंग कॅपॅसिटी कमी होते. मग त्याला पेसमेकर बसवणं हा त्याच्यावरचा एक इलाज आहे. बरं. ते एक कारण आहे की हार्ट अटॅक येण्यामध्ये काही वेळेला ते पण कारण असू शकतं की इलेक्ट्रिकल इम्पल्स त्याचा कमी होतो हार्टचा. मग त्याच्यामध्ये हे पण कारण असू शकतं की साठलेली चरबी जी आहे, वाढलेली चरबी जी आहे, ते पण त्याचं एक प्रमुख कारण असू शकतं की त्याच्यामुळे ते इलेक्ट्रिकल इम्पल्स कमी होऊ शकतात. बरोबर. नक्कीच. तर आपण पाहिलं की हार्ट डिसीजेस जे आहेत ते कसे वेगवेगळ्या प्रकारे आहेत किंवा कशा प्रकारे ते होऊ शकतात, त्याची कारणं नेमकी काय आहेत, कशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात, याविषयी आपण चर्चा केली. उपचार पद्धती नेमकी कशा प्रकारे असू शकते याविषयी आपण ही चर्चा चालू ठेवणार आहोत. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. हृदयरोगाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर आपण संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 9730339009, 9372728009. वेबसाईट ईमेल आयडी modernhomeopathy.co.in. info@modernhomeopathy.co.in. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न योग्य आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.
हार्ट डिसीज अर्थात हृदयाशी संबंधित आजार याविषयी आपण आता चर्चा करतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण कशा प्रकारे हे हार्ट डिसीज असतात किंवा त्याची लक्षणं काय आहेत, कारणं काय याविषयी जाणून घेतली. आपण उपचार पद्धतीविषयी थोडंसं बोलणार आहोत. सर, आपण जसं बघितलं तसं की ॲलोपॅथीमध्ये किंवा कन्व्हेन्शनल जे उपचार किंवा ट्रीटमेंट आहेत त्या असतात किंवा आपल्या ज्या उपचार पद्धती आहेत त्या दृष्टिकोनातून थोडंसं आपण डिफरन्सिएशन करूया पुन्हा एकदा. आणि मला हेच विचारायचं आहे की ॲलोपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट असते या सगळ्याला, किंवा बऱ्याच वेळेला असं बघितलं जातं की हार्ट अटॅक आलाय म्हटल्यानंतर काही एक इमिजिएट जी ट्रीटमेंट दिली जाते त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो कशा प्रकारे राहतो किंवा किती राहतो? जर हार्ट अटॅक कोणाला आला असेल तर त्यावेळेला ही आमची मर्यादा होमिओपॅथीची की आम्ही काही करू शकत नाही. अच्छा. त्यावेळेला रुग्णानं बेस्ट वे, सगळ्यात चांगला ऑप्शन की ॲलोपॅथी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणं आणि उपचार घेणं, तत्कालिकरित्या जीव वाचवणं. यासाठी बऱ्याच वेळेला आयसीयूची गरज लागते, इंटेन्सिव्ह केअर युनिटची गरज लागते. त्यावेळी आयसीयूमध्ये ऍडमिट करून उपचार घेणं हा सगळ्यात चांगला ऑप्शन आहे. पण प्रिव्हेंटिव्ह म्हणून आम्ही उपचार करू शकतो. किंवा जर ब्लॉकेजेस आहेत असं आपल्याला कळालं असेल, समजा कोरोनरी आर्टरी डिसीजमध्ये, तर त्याला ॲलोपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे समजा बायपास करणं, किंवा त्याला ओपन हार्ट सर्जरी करून बायपास, रक्तवाहिनी दुसरी लावली जाते तिथं, किंवा स्टेंट टाकला जातो. ह्या गोष्टी आपण टाळू शकतो. आम्हाला असं दिसून आलेलं आहे बऱ्याचशा रुग्णांमध्ये की होमिओपॅथिक उपचारांमुळे जे ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत ते ब्लॉकेजेस बऱ्याच वेळेला गेलेले दिसून आलेले आहेत. जे ब्लॉकेजेस आहेत ते अँजिओग्राफी नावाची टेस्ट आहे. अँजिओग्राफीनं आपल्याला कळलं जातं की हार्टमध्ये या या ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत. आमच्याकडे काही रुग्ण असे आहेत की ज्यांना ओपन हार्ट सर्जरीचा सल्ला दिला होता. माझ्याकडे एक कांबळे नावाचे रुग्ण होते, त्यांना एका कार्डिओ हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं की हार्ट अटॅक आला म्हणून. ऍडमिट केल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवलं, उपचार चालू झाले. उपचारांना पेशंट प्रतिसाद देत नव्हता. पेशंट हा कोमामध्ये गेला. कोमामध्ये गेला, व्हेंटिलेटरवर गेला. व्हेंटिलेटरवर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता आमचे उपचार संपलेले आहेत, पेशंटला मॅसिव्ह हार्ट अटॅक आलेला आहे आणि पेशंट यातनं वाचू शकत नाही. मग आम्ही चित्रामध्ये आलो, आमच्याकडे पेशंटचे नातेवाईक आले. मला म्हटले सर काय करता येतं का बघा, पेशंट व्हेंटिलेटरवर आहे, तुम्ही जर काही करू शकत असाल तर पेशंट वाचवता येईल. इन बिटवीन काय झालं, पेशंट व्हेंटिलेटरवर गेल्यानंतर कोमाटोज होता, बेशुद्धावस्थेत होता. त्या पेशंटचं सगळं गाव त्यांना बघायला आलं. गावचे सगळे लोक येऊन बघून गेले की आता हे पेशंट काय वाचत. आणि यावेळेला आमच्याकडे लोक आले, आम्ही आमची औषधं चालू केली. आमच्याकडे इंटेन्सिव्ह केअर युनिट नसल्यामुळं आयसीयू मध्ये त्यांच्या पेशंट ऍडमिट राहिला. त्यांना रिक्वेस्ट केली मी की बाबा उपचार आमचे चालू द्यात, आता पेशंट तुमच्या दृष्टीने तर काय करता येत नाही, आम्ही आमचे प्रयत्न करतो. आणि विशेष म्हणजे आपल्या उपचारानंतर सहाव्या दिवशी पेशंट जागा झाला. सहाव्या दिवशी पेशंट जागा झाला. तोपर्यंत पेशंटची अँजिओग्राफी केलेली नव्हती. पेशंटची हिस्ट्री होती की त्याला डायबिटीस होता, आधी क्रॉनिक स्मोकर होता, स्मोकिंगची हिस्ट्री होती. आम्ही तसेच औषध चालू ठेवले. एक महिन्यानंतर पेशंटची अँजिओग्राफी केली त्याच हॉस्पिटलमध्ये. पेशंट बाहेर आला, 8 दिवसानंतर डिस्चार्ज होऊन पण गेला. एक महिन्यानंतर अँजिओग्राफी केल्यानंतर 90% बायलॅटरल ब्लॉकेज दोन्ही रक्तवाहिन्यांमध्ये, कोरोनरी आर्टरीमध्ये दिसून आले. पेशंटचे नातेवाईक परत माझ्याकडे आले, म्हटले सर काय करायचं आपण, की असं 90% ब्लॉकेज सांगितलं आणि त्यांनी ओपन हार्ट सर्जरी सांगितलेली आहे. तर आम्ही विचार केला की अरे जर 90% ब्लॉकेज जर आज असतील याचा अर्थ एक महिन्यापूर्वी ते 100% असू शकतील. त्यावेळेला पेशंट कोमामध्ये गेलेला. आम्ही ठरवलं, आम्ही डिसिजन घेतला की आपण उपचार तसेच चालू ठेवायचे. 6 महिन्यानंतर आम्ही अँजिओग्राफीचे रिपोर्ट काढले. मॅडम आपल्याला आश्चर्य वाटेल, अँजिओग्राफीमध्ये काहीही नव्हतं. आज ह्या गोष्टीला 4 वर्ष झालेत, पेशंट नॉर्मल लाईफ जगतोय. फक्त डायबिटीसची जी औषधं आहेत ती चालू आहेत आणि ब्लड प्रेशरची चालू आहेत ॲलोपॅथीची औषधं. आमची औषधं सुद्धा आम्ही साधारणपणे 1.5 वर्षानंतर बंद केलेली आहे. इतके चांगल्या प्रकारचे रिझल्ट अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये सुद्धा दिसून येतात अशी गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ की आमचे पर्यायी उपचार आहेत. पण जिथं क्रिटिकल कंडिशन आहे, जिथं काही होऊ शकत नाही असं सांगितलं, अशा वेळेला सुद्धा आपण रुग्णाला आशेचा किरण दाखवू शकतो. बऱ्याच वेळा सर आपण बघितलं की असं तुम्ही म्हणाल तसं की 90% पेक्षा जास्त ब्लॉकेजेस असतात बायलॅटरल, तर अशा वेळेला लगेचच इमिजिएटली बायपास किंवा हे करण्याचं ऑप्शन दिला जातो. परंतु बऱ्याच वेळेला असे रुग्ण असतात की ते अशा प्रकारे किंवा इव्हन ते अँजिओप्लास्टीही करत नाहीत, अँजिओग्राफी करून ब्लॉकेजेस बघतात आणि त्यांचं रुटीन लाईफ जगतात. अशा वेळेला त्यांचं क्वालिटी लाईफ आपण म्हणणार नाही, पण क्वांटिटीचं लाईफची क्वांटिटी किती असू शकते, किती काय त्याच्यानंतर ते जगू शकतात विथ दिस काइंड ऑफ ब्लॉकेजेस? नाही, जर योग्य उपचार नसतील तर कधीही पुन्हा हार्ट अटॅक येऊ शकतो. अच्छा. किती जगू शकतील सांगू येत नाही. क्वालिटी ऑफ लाईफ पण चांगली राहील असं सांगू शकत नाही आपण. आणि क्वांटिटी म्हणजे किती दिवस जगेल ते पण आपण सांगू शकत नाही. पण आमच्या उपचारानं याच्या म्हणजे विरुद्ध बाजू अशी आहे की आमच्या उपचारानं त्याला क्वालिटी ऑफ लाईफ आणि क्वांटिटी ऑफ लाईफ म्हणजे त्याला लॉट ऑफ लाईफ आपण पुढे देऊ शकलेलो आहे. बरं, हे आपण करू शकलेलो आहे. आपण पाहिलं की कशा प्रकारचे हार्ट डिसीजेस आहेत, दोन्ही प्रकारचे हार्ट डिसीज आपण बघितले, त्याची लक्षणं, कारणं आणि उपचार पद्धती नेमकी कशा प्रकारे असू शकते याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. तर तुम्ही याविषयी एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. तर या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील, तुमच्या काही शंका असतील, काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे. हृदयरोगाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर आपण संपर्क साधू शकता.
संपर्क क्रमांक 9730339009 9372728009 वेबसाइट ईमेल आईडी modernhomeopathy.co.in info@modernhomeopathy.co.in आता इथे थांबतोय. तुम्ही पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. होमिओपॅथीमधील जवळजवळ 2 दशकांचा दीर्घ अनुभव असलेले मॉडर्न होमिओपॅथीचे फाउंडर डॉक्टर विजयकुमार माने MD होमिओपॅथ यांचं दुर्धर आजारांवरील प्रदीर्घ संशोधन अनेक रुग्णांना आज नवजीवन मिळवून देत आहे. 2 दशकांपूर्वी डॉक्टर विजयकुमार माने यांनी आपल्या करिअरची सुरुवात लेक्चरर म्हणून केली. महाविद्यालयातनं लेक्चररशिप करत असताना त्यांच्या संशोधक नजरेनं अनेक गंभीर आजारांना आपलं लक्ष केलं. अभ्यासपूर्ण प्रदीर्घ संशोधनानंतर क्रांतिकारक ठरणारी मॉडर्न होमिओपॅथीची क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट उदयास आली. ही संशोधित उपचार पद्धती मॉडर्न होमिओपॅथीमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपर्यंत पोहोचू लागली. गंभीर आजारांमुळे जीवनातील आनंद हरवून बसलेल्या रुग्णांमध्ये नवी आशा निर्माण होऊ लागली. दुर्धर आजारातून रोगमुक्त होत आनंदी जीवन जगण्याची संधी डॉक्टर विजयकुमार माने यांच्या यशस्वी उपचारानं मिळू लागली. जणू पुनर्जन्मच प्राप्त झाल्याची भावना रुग्णांमध्ये आज इथे दिसून येत आहे. रुग्णांच्या जीवनात परतलेले आनंदाचे क्षण आणि समाधान डॉक्टरांना प्रेरणादायी ठरत आहे. विविध आजार आणि त्यावरील होमिओपॅथीचे यशस्वी मॉडर्न उपचार असा अचंबित करून टाकणारा हा प्रवास प्रत्यक्षातच अनुभवूया डॉक्टर विजयकुमार माने यांच्या सहवासात आरोग्याचं मॉडर्न युग मध्ये.